नमस्कार मंडळी. प्रत्येक स्त्रीचे दागिन्याशी खास नाते असते. जुने दिवस असोत की आजचा काळ, दागिन्यांचा ट्रेंड काळानुसार बदलत राहतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही लग्नासाठी जात असाल तर तुम्ही तुमच्या आउटफिटसह या प्रकारचे कलेक्शन ट्राय करू शकता. अशा प्रकारच्या दागिन्यांमुळे तुमच्या लुकमध्ये आणखी भर पडेल. एमरल्ड ज्वेलरी. एमरल्डचे दागिने सध्या ट्रेंडमध्ये आहेत. नववधूनाही त्यांच्या पोशाखासोबत अशा प्रकारचे दागिने घालायला आवडतात. इतर दागिनेच्या तुलनेत हे दागिने थोडे जड असतात, म्हणूनच तुम्ही ते फक्त एखाद्या खास फंक्शनवर परिधान केले तर चांगले होईल. पण जर तुम्ही रॉयल लुक ट्राय करत असाल तर तुम्ही यासाठी पण घालू शकता. टिप: लेहंगा आणि साडीसोबत या प्रकारचे नेक पीस वापरून पहा. ऑक्सिडाइज ज्वेलरी. ऑक्सिडाइज दागिन्यांचा सध्या ट्रेंड आहे. सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य महिलांनाही ते घालायला आवडते. या प्रकारचे दागिने कोणत्याही पोशाखाबरोबर चांगले जातात आणि एक एथनिक लुक देखील तयार करतात. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना हे दागिने घालायला सर्वात जास्त आवडते. टिप: तुम्ही ते एथनिक आणि इंडो वेस्टर्न आउटफिटसह घालू शकता. टेम्पल ज्वेलरी. या प्रकारच्या दागिन्यांमध्ये बहुतेक भारतीय देवी देवतांच्या मूर्ती आहेत. जेव्हा जेव्हा दक्षिणाचे लग्न असते तेव्हा वधू देखील अशा प्रकारचे दागिने घालते. सिल्कच्या साड्यांसोबत हे उत्तम शोभते, म्हणूनच तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा. ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पर्याय पाहायला मिळतील. तुम्ही असे हार ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदी करू शकता. टिप: तुम्ही यामध्ये चोकर स्टाईल आणि लांब नेकलेस जोडू शकता. पर्ल ज्वेलरी. मोत्यांच्या दागिन्यांची फॅशन नवीन नाही, ते जुने आहे आणि आजही महिलांना ते घालायला आवडते. मात्र काळाच्या ओघात त्यात अनेक बदल दिसून आले, त्यामुळे ते चांगले झाले आहे. या दागिन्यांची खास गोष्ट म्हणजे ते कोणत्याही पोशाखासोबत कॅरी करता येते. टिप: तुम्ही अशा प्रकारचे दागिने कॉटन किंवा ऑर्गेन्झा साड्यांसोबत घालू शकता. हुप्स. लग्नात तुम्ही हुप्स इयरिंग ट्राय करू शकता. हा एक सदाबहार ट्रेंड आहे. आता तुम्हाला ते प्रत्येक आकार आणि डिझाईनमध्ये मिळेल. तुम्ही अशा प्रकारचे दागिने जी वेस्टर्न आउटफिटसोबत जोडू शकता. आता तुम्हीही लग्नात अशा प्रकारचे दागिने घालू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.